कसे करायचे, कसे आपल्या विरोधकांना फसवायचं, खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे. फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असतो. तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर हे जे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. छातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या त्या दोनदा घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कसं चालायचं, उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे, या सगळ्याची सत्य बाजू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे. आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊत नाही मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो. म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा निर्णय सरकारचा निर्णय वाटतो का हिंमत होत नाही हे सांगायला की उद्धव ठाकरेंनीच विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका, त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे आहे सांग हिंमत सांगून टाका. गिरीश महाजन साहेब असतील, प्रवीण दरेकर साहेब असतील, प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धेच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं 24 तास काम असायचं. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्समध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याच्या बैठका घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. म्हणे देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे, कसे आपल्या विरोधकांना फसवायचं, खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे. कारण का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दामून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा. फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असतो. आणि मग फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय की मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी 2-3 आयटीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कम्प्युटर हॅकिंगवाले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं. म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर खडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर
हे जे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत. ते त्यांना किती पगार दिला जायचा हॅकिंगसाठी, कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप चे चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले. मग आम्ही पण काही आकडे सांगू, माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने. आणि मग अगर तुझ्या मालकाला आणि मालकीला तोंड दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू थोबाड उघडू नकोस, एवढं या निमित्ताने मी सांगेन. बोला. तर संजय राऊत असं म्हणतायत की फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर, शेलार, लाड हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने? जर त्याने काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे केले असतील, इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? ते काही कायद्याच्या वर आहेत का? या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे. एक लक्षात घ्या, ज्यांनी काही गुन्हाच केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना, तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं असतं अगर आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असतात तर. म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत, आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्षानुवर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात, ह्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर आहे. मग तुझ्या माझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून. म्हणून उगाच फवाड उघडून आमच्या नेत्यांवर अगर चुकीच्या केसेस बद्दल तू बोलत असशील ना, तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे. तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फिरतोस म्हणून सगळ्या जागेवर आहे, ते पण आमच्या सरकारने दिलेलं. नाहीतर तुझी किती हातभर फाटते ना, याची धार उदाहरणं माझ्यासमोर आहे. फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत म्हणतायत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्यावर पाळत सुद्धा ठेवून. मग जसं मी आता सांगितलं, आम्हाला जी काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये 2-3 हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू असायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा. मग हे सगळ्याच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची, त्या मुलांना समोर बसवायचं कारण ते बोलायला तयार आहे. कशा कुठून कुठे वाहिली त्यांना येऊन त्यांना किती पगार द्यायचा, कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्यांना आदेश होते. म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका, त्या केसमध्ये काय दम नाही. रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे, म्हणून तुझ्यासारख्या तीनपाट व्यक्तीला माणसांकडून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणी किंमत देत नाही. हे डरपोक लोक आहेत, स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष खोलले असंही संजय राऊत म्हणतात. डरपोक कोण आहे हे तू तुझ्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ. स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आहे, तो कधीही अटक होऊ शकतो. आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा मी भाजपमध्ये येतो, मी मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये? तेव्हा तो तुझ्या मागे मुख्यमंत्री होता ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा. मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोकांना घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे. मग डरपोक कोण आहे तुला कळेल?